सरकार तुमचं आहे, तुमच्या हक्काचं सरकार आहे. आणि अच्छे दिन बोलून तुम्हाला घाबरवणार नाही, पण चांगले सुखाचे दिवस आणू हे नक्की तुम्हाला सांगतो. आज खरं तर माझे कॅबिनेटचे सहकारी जितेंद्रजी यांचे मी खास आभार मानतो, कारण त्यांना आता ते बाहेर पडले, त्यांना बरं नाही असं वाटत होतं, पण मी फोन केल्यामुळे ते आले. आणि त्यांची पण कामाची चिकाटी बघून खरोखर असं वाटतं की आपण चांगलं काहीतरी करून दाखवू. एवढ्या वर्ष अर्थात सगळेच काम करत होते, आपले सगळे नगरसेवक होते, सुनीलजी आहेत, सचिनजी आहेत. सुनीलजी सचिनजी म्हणजे गावस्कर आणि तेंडुलकर नाही आपले, पण ते आपले गावस्कर तेंडुलकरच आहेत. आणि दोघं असल्यामुळे बॅटिंग चांगली होते सगळीकडे. पण ते दोघं आहेत आपले महापौर काही आहेत सगळेच. हे सगळे काम करत असताना ज्या दिवशी मी निवडून आलो तेव्हा त्यांनी माझ्या मागे लागून सांगितलं की नाही ना, आता एसआरएची जी आपली कामं आहेत ती आपल्याला करून दाखवायची म्हणजे दाखवायचीच आहेत. अर्थात जेव्हा मी प्रचार करत होतो, आपल्या सर्वांकडे येत होतो, हक्काने येऊन मतं मागत होतो की मी जिंकून आल्यानंतर तुमचाच राहील, आणि जी काही आपली कामं असतील वर्लीची असतील वर्ली ही प्लस करेन, अर्थात तेव्हा एवढं मनातही नव्हतं की एवढं चांगलं आपलं सरकार बसेल आणि आपली हक्काचा मुख्यमंत्री बसेल आणि एवढे चांगले मित्र पण आपल्याला मिळतील. पण खरोखर एक आनंद आहे, अभिमान आहे की एक चांगली मैत्री झालेली आहे. सगळे कॅबिनेटमध्ये एकत्र काम करतात. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी पण मला सांगितलेलं आहे की आदित्य जे वचन दिलेलं वर्ली ए प्लसचं ते तर करायचं, पण आपल्याला महाराष्ट्राला पण देशात एक नंबरवर न्यायचं आहे आणि म्हणून आपण सगळे काम करत आहोत. पण जसं मी सांगितलं त्यावेळी मी तुमच्याकडे यायचो, मतं मागायचो, तुम्ही निवेदन देत होतात, ओळखत होतात, हार तुरे देत होतात, आणि नंतर सांगायचं आदित्यजी नुसतं एवढी आमची अपेक्षा की आम्हाला आमची हक्काची घरं मिळाली पाहिजे. आणि म्हणून ज्या दिवशी निवडून आलो त्यानंतर नागपूरला सेशन सुरू होतं आणि त्यावेळी मी सचिनजी सुनीलजी या दोघांनी बोलवलेलं, पण खास करून मी आभार मानीन ते म्हणजे दीपकजींचे मानीन, कारण त्यानंतर त्यांनी जे काम हाती घेतलेलं आहे, झपाट्याने काम हाती घेतलं, त्यांनी माझ्याकडे संपूर्ण एक यादीच दिली. ही यादी आहे सगळी जी साऊथ मधले सगळे जे स्कीम्स आहेत, कारण नुसतं झोपडपट्टी नाही तर जितेंद्रजी आपल्याला इथे बिडीडीचा जो प्रश्न आहे तो पण मार्गी लावायचा आहे, पोलीस हाऊसिंगचा आहे, कितीतरी आपले क्वार्टर्स आहेत इथे जे वर्लीमध्ये हे एकत्र राहतात सगळे आणि वर्लीकर म्हणून राहतात, वर्लीकर म्हणून राहतात, मुंबईकर म्हणून राहतात. दीपकजी आपण जो कामाचा एक वेग घेतलेला आहे खरोखर मी तुमचा आभार मानतो, कारण मी तुम्हाला फोन करण्यापेक्षा प्रत्येक दिवसांनी तुम्ही मला फोन करता चार दिवसानंतर की आता हे आपण झालेलं आहे, हे आपण झालेलं आहे. अर्थात एक आठवण त्यांनी मला करून दिली ती व्हीपी नगरच्या स्कीमची आहे, जी 109 लोकांना आपण घरं दिली ते आहेत कोणते, त्यांचा पाण्याचा प्रश्न होता तो मी उगाडे साहेबांना सांगितलेला आहे. ते पी फॉर्म वगैरे मला वाटतं झालेलं आहे, जी टेक्निकल गडबडी होती ती झालेली आहे. सोमवारपर्यंत टेक्निकल गडबडी बाजूला झाली, दूर झाली, सोमवारपर्यंत आपण पाणी देऊ शकू. आणि पुढचे 119 लोकांना किती 12 तारीख 12 किंवा 14 तारीख जेव्हा किंवा मंत्री महोदय जितेंद्रजी असतील तेव्हा आपण करू. पण हे जे काम करण्याचं जे वातावरण आहे खरोखर एक चांगलं वातावरण आहे. खरं तर आमच्याकडे दोघांकडे मुंबईसाठी महत्वाचे जे पोर्टफोलिओज असतात, एक आहे हाऊसिंग तो जितेंद्रजींकडे आहे, आणि दुसरं आहे पर्यावरण, कारण खूप साऱ्या स्कीम्स या CRZ MCZ अडकलेल्या. तर आम्ही असंच ठरवलेलं आहे की दोघांनी 15-15 दिवसानंतर भेटायचं, आढावा घ्यायचा, आणि जिथे जिथे अडचण असेल तिथे बसून ते सोडवायचं, मुख्यमंत्री साहेबांकडे न्यायचं आणि ते काम पुढे न्यायचं, म्हणजे मुंबईचे आणि महाराष्ट्राचे प्रश्न हे मार्गी लागतील. आणि त्याच्यात अर्थात मोठा प्रश्न आहे तो तुमच्या घराचा आहे. ह्याच्यात आज इथे सगळे विकासक पण मी बोलवलेले होते, आपण सगळे आलात स्कीमचे, त्याच्यात काही गट असतील, काही वेगळ्या वेगळ्या सोसायटीज असतील, कोणाला हक्क अबाधित राहिले असतील, कोणाला हक्क असून पाहिजे असतील, हे सगळं करत असताना मी तुम्हाला खास करून सांगतोय की आज मी सगळ्यांनी इथे एकत्र का बोलवलं, तर आज मी समोर बैठक होणार नाही. आपण बैठका जितेंद्रजी आपल्याला वेळ असेल तसं आपण आपल्या दालनात सगळे मिळून ह्या आठवड्यापासून सुरू करणारच आहोत. प्रत्येक स्कीमवर आपण सगळ्या लोकांना बोलवणार आहोत, सगळे गट बोलवणार आहोत, विकासक बोलवणार आहोत, जिथे जिथे अडचण असेल, महानगरपालिका असेल, माझं खातं असेल, यांचं खातं असेल. पण तुम्हाला एक इथे सांगायचं मला आवर्जून की आम्ही लोक ही जी बॅटिंग करतो आहोत 2021 उजाडायच्या आधी आपल्या सगळ्या स्कीम्सला चालना मिळेल हे आपण इथे आणि अर्थात महापौरताई स्वतः आहेतच, म्हणजे BMCचा काही प्रश्न नाही. सचिनजी आहेत, सुनीलजी आहेत, सगळे आपले नगरसेवक, म्हणजे स्कीम बद्दल जे काही बॅकग्राऊंड आहे ती तर माहितीच आहे. पण धडाडीने काम करणारे आहे गृहनिर्माण जे खातं आहे, दीपकजी आहेतच पण त्यांचे मंत्री पण आहेत.
आणि फटाफट निर्णय चाललेले आहेत. म्हणजे मला एक माहिती की जे इथे एक 36 स्कीम्स उर्वरित आहेत त्याच्यातून 20 योजनेला चालू स्थिती आहे, त्याच्यात ज्या काही अडचणी त्या सोडवूच, पण 11 योजना अशा आहेत जिथे इलेक्शन करणं बाकी आहे. आणि एका मागच्याच मीटिंगमध्ये गृहनिर्माण खातं होतं, माझं खातं होतं आणि मुख्यमंत्री महोदयांकडे त्यांच्या दालनात ही बैठक चाललेली, असं ठरवलेलं आहे की ह्या इलेक्शन मध्ये जास्तीत जास्त वेळ जातो, त्या वेळेनंतर मग रेंट वगैरे ह्याच्यात थोडा डिले होतो, ते वाढत जातं, प्रोजेक्ट वायबिलिटी वर त्रास होतो. तर इलेक्शन 2 साठी मुंबईत आणि महाराष्ट्रात आपण एकच अम्ब्रेला ऑर्गनायझेशन करणार आहोत. म्हणजे तिथे कुठेही पात्र अपात्र करण्यात किंवा विकासाकरणार स्कीम्स ना कुठेही डिले होणार नाही, त्रास होणार नाही, हा निर्णय आपण घेतलेला आहे. मला वाटतं त्याची तर सही लवकर होणार. पण हे माहोल जे बघतोय मी, एक आगळं वेगळं वातावरण आहे. कारण साधारणपणे मी प्रत्येक ह्या आता थोडं मला जाणवायला लागलेलं आहे की ह्या देशात जर कोणाला शिवी द्यायची असेल तर दोन शब्द वापरले जातात. अरे हा तर पॉलिटिशियन आहे, राजकारणी आहे किंवा तर बिल्डर आहे. आणि असं बोललं जातं की आमचं नेक्सस आहे. आणि त्याच्यात जर कोणाच्या मतदारसंघात एसआरएच असेल तर संपलं. म्हणजे त्याचा बदनाम करायचं असेल तर बिल्डर किंवा पॉलिटिशियन मला म्हणजे तो बदनाम झालाच. पण ते आपल्या वर्णित झालेलं नाही आणि तिथे होणार नाही हे मी तुम्हाला आश्वासन द्यायला आलेलो आहे. असं म्हटलं जातं की बिल्डर आणि पॉलिटिशियनचा नेक्सस असतो. नसेल तर मला तो वर्णित करायचा आहे, कारण ते नेक्सस मला तुम्हाला घर देण्यासाठी आज निर्माण करायचं आहे, एकत्रित काम करायचं. आणि म्हणून मी विकासाकडे पण आज विनंती करेन, इथे सगळे आलेले आहेत, अर्थात मला माहिती की तुमच्या पण काही अडचणी असतात, काही लोकांच्या अडचणी असतात, एकामेकांना समजून घेणं आज गरजेचं आहे. कारण हे सरकार सगळ्यांचं आहे, सरकार आपल्या सर्व लोकांचं आहे. जिथे जिथे अडचणी असतील आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहू. पण जसं मी सांगितलं की आपल्याला टाइमलाईन ही फॉलो करायला लागणार, कारण ह्या लोकांची स्वप्न आहेत. मला माहिती काही 12 वर्ष, काही 14 वर्ष, काही 19 वर्ष रोड शो मध्ये असताना जितेंद्रजी मला सचिनजी सुनीलजी सांगायचे की ही स्कीम आहे, ही सगळी अर्धी अर्धवट पडलेली आहे, इथे हे जी इयर्स मिळालं नाही, हे 19 वर्ष लोक इथे मागतात, हे 97 पासून लोक इथे बिचारे असेच आहेत. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे, कारण लोकांनी आज वेगळा आपला विश्वास ठेवलेला आहे. हे जे आपलं समीकरण आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, काँग्रेस आहे, इतर मित्रपक्ष, समाजवादी पक्ष वगैरे आहेत, हे महाविकास आघाडी म्हणजे विकास हा महा असणार आणि महाराष्ट्राचा असणार हे आपल्या लोकांना दाखवून द्यायचं. आणि हा जो विश्वास आहे ह्याला कुठेही तडा न जाऊ देता लोकांना समजेल, कळेल आणि लोकांना बरं वाटेल अशी त्यांची हक्काची घरं ही आपण आजपासून चालना देत आहोत. मी खरोखर पुन्हा आपलं सर्वांचं एक अभिनंदन तर करायला आलोच आहे, पण आपण एवढ्या मोठ्या संख्येने विश्वास ठेवून आलात. एकच गोष्ट आहे की जसं दीपकजींनी सांगितलं की जे काही गटतट असतील त्यांना आपण सगळ्यांनी एकत्र बसू, प्रश्न सोडू, पण कुठे आता एवढी आपण टोकाची भांडणं नको करूया जेणेकरून आपल्याला घरं मिळणार नाहीत. आपल्याकडून पण एक जबाबदारी आपण घेऊ की सगळे लोकच आहोत आपण, सगळे वरळीकर आहोत, सगळे मुंबईकर आहोत, सगळ्यांनी एकत्र येऊन जे काही आपल्याला चांगलं करायचं, जी स्वप्न असतील आपल्याला ती साकारायला आपण एकत्र येऊन या वरळीला ए प्लस बनू आणि महाराष्ट्राला ए प्लस बनू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या मीटिंगला उपस्थित असलेले शिवसेनेचे युवा नेते, माझे मित्र आदित्यजी, महापौर सुनील शिंदे, सचिन आहिर. आदित्यजी आपल्या भाषणात म्हणाले की मला मित्र मिळाले. आम्ही एक मित्र तुमच्याकडे आधीच पाठवून दिलो, तुम्हाला आमचं प्लॅनिंग कळलं. योजना 59 सर्वाधिक योजना मुंबईतल्या 4-5 भागातच आहेत आणि ह्या कॉन्सन्ट्रेटेड प्रयत्न केला तर या योजना गतिमान करायला काही वेळ लागणार नाही. गेल्या 30 दिवसांमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून 32 निर्णय घेतले, 34. ह्याच्यातले जे 11 आहेत इलेक्शन 2 ला रखडलेले हे ताई तुमच्याकडे. आता आम्ही सवय अशी लावली आहे की आता एसआरएचा एकही प्रश्न ना तर म्हाडाकडे जाईल ना एमसीजीएम कडे जाईल, म्हणजे मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन कडे जाईल. एका टेबलावरती सगळ्या सोडवू लागतो एका विशिष्ट कालमर्यादेत, या सगळ्या प्रश्नांची उकल झाली पाहिजे. प्रत्येक ऑफिसरला टाइम दिला पाहिजे की तुझ्याकडे 7 दिवसाच्या आधी फाईल क्लिअर झाली पाहिजे, 7 दिवसानंतर त्यांचा फोन जाईल फाईल क्लास का क्लिअर झालेली नाही.
आणि मी आदित्यजी पहिल्याच भाषणात बोललोय की मी प्रो बिल्डर आहे. मी म्हणाले आता तुम्हाला वाटेल की हे बिल्डर साठी झाले, हा जगला तर आपण जगणार आहोत, आपण म्हणजे तुम्ही. जर गतिमान पद्धतीने घर मिळाली तर तुम्ही अशा मीटिंगला येणारच नाही आणि आदित्यजीला पकडणारच नाही. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढी मदत आमची लीगल स्क्वेअर मध्ये आम्ही करणार. आणि हे ह्या योजनांच्या ज्या बैठक आहेत त्या आम्ही आदित्यजींना आताच बसल्या बसल्या सांगितलं की माझ्या दालनामध्ये बिल्डर त्याच्या अडचणी आहे. म्हणजे आपण जो फॉर्मॅट तयार केला आहे, आपण काय केलंय, आपण मुंबईतल्या दोन जवळजवळ बिल्डर्सच्या 3-4 बैठका घेतलेल्या आहेत. तुम्ही प्रश्न मांडा, तुम्ही सोल्युशन द्या, आम्हाला पटलं टिक मार्क. तसंच इथेही करू आणि या सगळ्या समस्या पुढच्या 15 दिवसात सोडवू एवढं आघाडी सरकारच्या गतिमान पद्धतीने काम करू एवढंच सांगतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. आज या ठिकाणी वरळीकरांना निसर्गाच्या माध्यमातून दिलासा देण्यासाठी ही तातडीची बैठक या ठिकाणी बोलवली. त्याबद्दल या बैठकीला उपस्थित आदरणीय शिवसेना युवा नेते, शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेबांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देत आहोत. त्याचा त्यांनी या ठिकाणी स्वीकार करावा. टक 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 टक